विद्यार्थी मित्रांनो, काल तासाला आपण पुस्तक परिचयाचा विचार लेखन करत होतो. खरं तर आतापर्यंत आपण पाच घटकांचा अभ्यास कसा करायचा किंवा पाच घटकांमध्ये काय काय मांडलेलं आहे याचा विचार मागच्या तासाला आपण केला होता. आजच्या तासाला आपल्याला पुढीलचे जे घटक राहिलेले आहेत एकंदरीत आपण सहा घटकांमध्ये याचा अभ्यास करणार आहोत. जे पुढील घटक राहिले त्याचा विचार आजच्या तासाला करायचा आहे. खरं तर साहजिकच पुढचा जो घटक आहे तो म्हणजे रंग माझा वेगळा सुरेश भटांची. ज्या सुरेश भटांची काल मी कविता सांगितली होती, ज्या सुरेश भटांच्या एका कवितेने खरं तर मराठी साहित्य सृष्टीला एका कवितेने किंवा त्यांच्या कवितेने खऱ्या अर्थाने जे वेळ लावलं ते मग किटे अंधाराची सुंदर कविता आहे. किटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. अशा मराठी साहित्य सृष्टीतील सुरेश भटांचा हा सुंदरसा सुंदरशी कविता या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे. खरं तर रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलमध्ये गझल काय असते, जुन्या अभ्यासक्रमामध्ये एक सुंदर गझल होती विज नावाची श्रीकृष्ण राऊत यांची. नाही दिवा तरी पडक्या घरात माझ्या मी सूर्य पाळला आहे रात माझ्या मी पाहतोच आता कसा पाऊस येणार नाही आता मी पाहतोच आता कसा पाऊस येणार नाही आता मी वीज पेरली रे या वावरात माझ्या मी वीज पेरली रे या वावरात माझ्या. कालच्या तासाला मी मुद्दाम त्या ठिकाणी साध्या गझलचं वर्णन त्या ठिकाणी का करतोय. खर तर रंग माझा या वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलेमध्ये गझलकाराच्या व्यक्तिमत्वाची ओळख या अनुषंगाने त्या ठिकाणी होत असते. खरं तर रंग माझा वेगळा याच्यामध्ये रंगात रंगत सारा रंग माझा वेगळा खरं तर गुंतागुंतीचा खरं तर पसारा किंवा व्यक्तिमत्वाला अनेक अनुभव असतात आणि या अनुभवाच्या जोरावरती खरं तर अनुभव हे गुंतागुंतीचे असतात. ते कसे सुटत गेले पाहिजे याचं सुंदर व्यासंगी चित्र खरं तर कवीने या कवितेमध्ये मांडलेलं आहे. बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये नैराश्य येतं, आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा नकारात्मक दृष्टिकोन तरी केले पाहायला मिळतो आणि या नकारात्मक दृष्टिकोनातून अनेक वेळा एखादी सुखाची लेखन असं म्हणतात, सुख पाहता जावा एवढे दुःख मात्र पर्वता एवढे, सुख जावा एवढं असतं दुःख मात्र पर्वता एवढं असतं. आणि माणूस मग या दुःखाच्या लखेरमध्ये स्वतःला ज्यावेळेस साहजिकतेमध्ये बुडून घेत असतो आणि सुख शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला मात्र या नैराश्याच्या गर्तेमध्ये जावं लागतं. आणि मग अशा या नैराश्याच्या गर्तेमध्ये जाताना खरं तर त्याला जो त्यातही तो आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो. जीवन सुंदर आहे या जीवनाचा आस्वाद त्या ठिकाणी घेत आला पाहिजे आणि या जीवनाचा आस्वाद घेत असताना खरं तर कवी तेच मांडण्याचं काम केलं आहे. आणि कवी त्यासाठी म्हणतात त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे असं कवी त्या ठिकाणी वर्णन अवश्य कवितेमध्ये त्या ठिकाणी करतात. त्यांची प्रखर सामाजिक बांधिलकी या कवितेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी दिसून येतो. मध्यरात्री हिंडणारा सूर्य पाहणारा कवी या कवितेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून आपण टॉपिक पाहणार आहे साहजिक रंग माझा वेगळा ही सुरेश भटांची अप्रतिम कविता. या पुस्तकामध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. पुढचा आहे आत्मविश्वासाची शक्ती नाही हा गद्य आकलनाचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. मित्रांनो, आत्मविश्वास प्रत्येकाला हवा असायला हवा. आज जर पाहिलं तर साहजिक आमच्याकडं बऱ्याच वेळा मी शिकवताना वर्गात कायम सांगत असतो जिद्द आत्मविश्वासाची चिकाटी असायला पाहिजे. जिद्द जर असेल आत्मविश्वासाने चिकाटी असेल तर माणूस यशाच्या उत्तुंग शिखरावरती बरं घेता येते. शुंतळ सपायकडे गेलो सहज म्हणतात फुलांच्या पायऱ्यावर चालत असताना काटे पोचले तरी चालतील. शुंतळ सपाय सुंदर वाक्य फुलांच्या पायऱ्यावर चालत असताना काटे पोचले तरी चालतील. पण राजा हो चालत राहा चालत राहा चालत राहा इतके चालत राहा एकतर दिवस ते काटे तुमच्याकडे झुकतील मोरतील वागतील आणि म्हणतील आई वेलकम सुस्वागतम तुमचं स्वागत केल्याशिवाय नक्की राहणार नाही. मग सातत्य आपल्याला असायला हवं, जिद्द आपल्याला असायला हवी, चिकाटी आपल्याला असायला हवी. यशेच्या उत्तुंग शिखरावर भराटी घेता येते. विश्वास नांगरे पटेल एका ठिकाणी सुंदर वाक्य म्हणतात म्हणजे लवणे तुम्ही ते त्यांची स्वप्न मी जाण होते युपंक होणे कुछ नव्हता होसलो सेवळा मुनीची. खरं तर स्वप्न पा स्वप्नावरती विश्वास ठेवा. गेल्या वर्षीच्या बाराच्या अभ्यासक्रमामध्ये साहजिकच जर पाहायला गेलं तर विश्वास जर पाहायचा डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचा एक सुंदर पाठ होता माझ्या सुंदर पाठ होता आदर्श शोधत नावाचा. या आदर्श शोधत म्हणजे साहजिकच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब या देशाचे माजी महामहिम पंतप्रधान वीस साली आत्मसत्ता पडला आणि भारत महासत्ता पण असा देशाची खरी ताकद आजची तरुण पिढी आणि तरुणांनी साहजिकच कुठेतरी स्वप्न पाहायला हवी. ज्या ज्या वेळेस मुलांसमोर जायचे त्या त्यावेळेस मुलाला एका वाक्यात मला सांगायचे मला सगळ्यांनी साहजिक स्वप्न 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 सत्यात उतरली गेली पाहिजेत. आणि म्हणूनच साहजिक म्हटलं जातं कोशिश करणे वाल की कधी हार नाही होती स्वप्न पाहिली पाहिजे स्वप्नावरती विश्वास ठेवला पाहिजे स्वप्न सत्यात उतरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. जेव्हा स्वप्न सत्यात उतरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कराल स्वप्न मोठे असले पाहिजे. आणि आता पाहिला प्रश्न विचार तुला काय म्हणायचं
जर सायन्सवर जी पात्र होती मला पहिला प्रश्न विचारतो मला तुला काय बनायचं तो सांगतो सर 12वी च्या वर्गामध्ये गेल्यानंतर मी ठरवणार की 12 च्या परसेंटेज वरती मी ठरवणार मला काय बनायचं मला तर असं वाटतं जास्त मी 11वी ला गेल त्याच वेळेस आपण ठरवलं गेलं पाहिजे की मला काय बनायचं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहजिक आत्मविश्वासाची शक्ती नाही हा एक गद्य आकलन आपण 12वीच्या अभ्यासक्रमात मुद्दाम करून साहजिक शिक्षण तज्ञांनी किंवा अभ्यासक्रम तज्ञांनी मुद्दाम तो पाठ केलेला आहे आत्मशक्तीसारखी दुसरी शक्तीच नाहीये असं मला वाटतं आणि म्हणूनच आम्ही आत्मशक्ती जोरावरती जसं मी सांगितलं शिंदेसाहेब सांगा फक्त राजा उडत राहा समाजात तुमचे काही पंख काढले तरी चालतील पण इतके उलट राहा इतके उलट राहा एक ते दिवस साहजिकच साहजिक नव्याने पंख फुटतील पण उडण्याची जिद्द मात्र त्याला गेली सोडून नका आकाश केवळ घेण्याचं स्वप्न आपल्याकडे गेलं असायला हवं आणि म्हणून आकाश केवळ घेण्याचं स्वप्न आपल्याकडे गेलं पाहिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ज्या महामानवाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर महामा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला ओळखलं जातं ज्या महामानवाने ही भारतीय राज्यघटना साहजिक सुकृत केली गेली आणि आज हा जो देश चालत त्या ठिकाणी साहजिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर एक प्रश्न विचारला गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर प्रश्न विचारला गेला की सर साहेब आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक पत्रामध्ये जय शिवराय त्या ठिकाणी नाव लिहिता तर त्यांनी सांगितलं गेलं की साहजिक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे अलंकरण करत असताना छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य आहे कसं आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्वराज्य तर स्वराज्य मंत्र पत्र करणारा एकमेव राजा आहे आणि म्हणून राजाचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे मग राष्ट्रप्रधान म्हणजे कसा असावं राष्ट्रप्रधान म्हणजे रचना कशी असावी कर साहेब कर आकारणी कशा प्रकारे असावी हे सगळे आदर्श माझ्या डोळ्यासमोर होते आणि मग मला मात्र भारतीय राज्यघटना तयार करताना कुठलाही त्या ठिकाणी समस्या उद्भवली नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहजिकच मी डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात मी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक पत्रावरती उल्लेख करतो मित्रांनो आत्मविश्वासाची शक्ती नाही या पाठाच्या अनुषंगाने आपण आत्मविश्वास कशा प्रकारे असला गेला पाहिजे याचा विचार त्या ठिकाणी करणार आहोत आता पुढे जाऊन भाग दोन पाहिजे आधी साहजिक जर पाहिलं गेलं तर मग आज संत साहित्य संत साहित्याचा विचार करायला होता आजकाल परत जर पाहिलं गेलं आधी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं प्रस्थान असेल संत तुकाराम महाराजांचं पालखीचं प्रस्थान असेल अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संत सावकरांचं आचार आणि विचार साहित्य पाहिलं इवलेसं रोप लावी गौरी त्याचा वेलू गेला गगनावरी इवलेसं रोप हा भक्तीचा मोगरा मोगरा फुलला मोगरा फुलला हा भक्तीचा मोगरा फुलवण्याचं काम साहजिक जर पाहिलं गेलं तर या संतांच्या मांदियाळीने केलं गेलं इवलेसं रोप लावी गौरी त्याचा गेला वेलू गेला गगनावरी हा भक्तीचा साहजिकच इमारत जी उभी राहिली संत तुकाराम महाराज साहजिक जर पाहिलं गेलं ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत संप्रदायाचा पाया घातला एकनाथ खांब झाले तुकोबा कळत झाले आणि नामदेवांनी आपली पताका फडकवण्याचं काम केलं आजही पाऊले चलती पंढरीची वाट खर तर ही पंढरीला पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी साठी आतुरलेला नासलेला रूप पाहता आलोचनी सुख झाले येऊ साधनी तो विठ्ठल वरवा तो माधव वरवा बोध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी याचं सुंदरचं वर्णन केलंय त्या माझ्या सुंदरशा विठोबाचं सावळसं बोधवचं सागर स्वरूप मला पाहायला मिळावं म्हणूनच साहजिकच जर पाहिलं गेलं तर या संत साहित्याचा विचार प्रामुख्याने त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि अशा संत साहित्यांचा जे संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहे संत एकनाथ यांचा विंचू चावला काम क्रोध मोह मत्सर माया हे जर पाहिलं गेलं ही शरीरकाराची जनता आहे काम क्रोध मध मोह आळस ही शरीरकाराची जनता आहे आणि याला सामोरे जाताना अगदी मग साहजिक जर सांगायचं झालं गेलं तर मग अनेक जर संत तुकाराम महाराजांचं गवळणी आरत्या अभंग गवळणी पण सुंदर आहे गागर घेऊन निघाली पान गवळण गागर घेऊन निघाली पान गवळण ठुमकत ठुमकत नाचत आली ठुमकत ठुमकत नाचत आली पान्या गवळण गागर घेऊन निघाली पान्या गवळण किंवा ज्या गवळणी खरं तर महाराष्ट्राला वेळ लावलं गेलं यमुनीच्या तिरिकाला पाहिलं हरी यमुनीच्या तिरिकाला पाहिलं हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी बारा सोळा गवळ्याच्या नारी या नटून निघाल्या मथुरे बाजारी यानं मारला खडा यानं पुढला गाडा कान वाजवी तो बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी जसं मी सांगितलं संत साहित्यामध्ये अनेक संत होऊन गेले आपण साहजिक संत जाणार पाहिजे सांगा डोईचा पदराला खांद्यावरी भरला बाजारी जाईन मी डोईचा पदराला खांद्यावरी
जसं सहज म्हटलं जातं युटू माझा लेकरवाळा संगे भक्तांचा मेळा आणि म्हणून संत साहित्यातले जे गाड्या आकर्षक आहे संत साहित्य खरं तर साहजिकच भारूड हा साहित्य प्रकार जर साहित्य संत साहित्यामध्ये कुणी आणला असं तर संत एकनाथांनी मग अनेक बाबड प्रसिद्ध आली आली व बागा बाई 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 बाबा बाई बसली नटून चटून पण नवऱ्याचा तपास नाही आली आली व बागा बाई आली आली व बागा बाई खरं तर अशा अनेक अनेक साहजिक बाबडाच्या माध्यमातून किंवा आज जर पाहिलं गेलं तर मराठी साहित्य साहित्यामध्ये अगदी मग जर वासुदेवाचे स्वरे असेल सुंदर साहजिकच गावामध्ये अजून एक ग्रामीण भागामध्ये वासुदेव तो गाव जागविता आली वासुदेवाची स्वारी उजळून आलं आभाळ रामाच्या पारी वासुदेवाची स्वारी अशा साहजिक जर संत साहित्याचा विचार संत साहित्याचे विचार आणि आचार आज हे समाजामध्ये साहजिक जिवंत आहे म्हणून समाज संस्कारक्षम आणि संस्काराच्या दिशेने त्या ठिकाणी वाट चालू आहे खरं साहजिकच म्हणजे सांगितलं गेलंय मग काम क्रोध मत्सर मोह लोभ आळस हे साहजिकच माणसाला मिळालेले शत्रू आहे आणि म्हणून साहजिकाचं नायक त्या ठिकाणी केला गेला पाहिजे अशाच भारूडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन या भारूडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम संत एकनाथांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि मग साहजिक मग पंचप्राण व्यापक अशा प्रकारे झालेला आहे विंचू चावला मग साहजिक विंचू चावला या वावडामध्ये विंचू आणि काम काम आणि क्रोध क्रोध किती असला पाहिजे माणसाने क्षणभर केवढा रागवलं पाहिजे नंतर साहजिक माणसं जमवत आले असं म्हणतात की साहजिक वर्षाचा वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो जो 10 वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो आणि जो 100 वर्षाचा विचार करतो तो त्या ठिकाणी माणसं पेरतो एक सहसर उदाहरण सांगायचं झालं गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज साहजिक लहान असताना राजमंत्र जिजाऊकडे गेले काम करत येत नसतात आणि मग राजमंत्र जिजाऊला प्रश्न पडतो की याला काममध्ये गुंतून किंवा साहजिक काममध्ये गुंतून ठेवलं गेलं पाहिजे आणि म्हणून समोर एक जगाचा नकाशा आपल्याला असतो जगाचा नकाशा 4 तुकडे केले जातात आणि साहजिक शिवाजी महाराज सांगतात साहजिक राजाय हा नकाश तुम्हाला ठिकाणी जोडायचा आहे कारण जगाचा नकाशा होता आणि जगाचा नकाशा जोडताना खरं तर साहजिक वेळ लागला होता हे मासाताना माहिती होतं आणि म्हणून साहजिक मासात कामाला जाताना जात आहे कारण जगाचा नकाशा होता भारताचा नव्हता तालुक्याचा नव्हता राज्याचा नव्हता तो जगाचा नकाशा होता आणि हा जगाचा नकाशा जोडायला वेळ लागणार हे मासाहेबाला माहिती होतं आणि मासाहेबाला वाटलं आता साहजिकच राजा साहेब तरी गुंतून राहिलं मासात कामाला जाताना जात आहे तोच राजे पद पद आले आणि म्हटले मासा मासा नकाशा जोडला बरं का म्हटलं कसं जोडलं नकाशा त्यांनी सांगितलं मासा मासा तुम्ही जो जगाचा नकाशा त्या ठिकाणी दिला त्या जगाच्या नकाशाच्या पाठीमागं एका माणसाचं चित्र होतं आणि माणसाचं चित्र साहजिक जर पाहिलं गेलं तर मी जग जोडायच्या फरण्यामध्ये अजिबात पडलं नाही मी माणसाचं चित्र जोडत गेलो माणसाचे आवडी ठिकाणी जोडले गेले माणसाचं चित्र जोडलं गेलं मी उलटून पाहिलं तर जग आपोआप जोडलेलं होतं मला या भारताच्या अनुषंगाने एवढं त्या ठिकाणी सांगायचं जग आपोआप का जोडलेलं असतं कारण माणसाने माणसाची माणुसकीने वागणं आणि म्हणून साहजिकच काम क्रोध मत वाळस हे षडविक्र जनता आहे हेच सांगण्याचं काम संत नाथा किंवा नाथांना किंवा एकनाथांना जसं म्हटलं जातं संत एकनाथांनी साहजिकच कुठेतरी गाढवामध्ये राम शोधण्याचं काम गाढवामध्ये देव शोधण्याचं काम खरं तर एकनाथांनी त्या ठिकाणी केलं गेलं असंच त्या ठिकाणी आणि म्हणून संतांच्या आचाराने विचार आम्हाला काय शिकवलं का द्यायचं आणि बाळा विचारत किंवा का द्यायचं आणि साहजिक मुलांना संत साहित्य खरं तर मुलांना संत साहित्य समजायला हवं या अनुषंगाने साहजिक या संत साहित्याचा आचार आणि विचार मुलांना समजायला हवं म्हणून विंचू चावला हे साहजिक जे भारूड आहे या भारूडचा समावेश या पाठामध्ये किंवा या कवितेमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे पुढे आहे रेशीम मंद डॉक्टर इमू पाटणांचा पुढच्या डब्या आपण दिल्या गेले पाहिजे डॉक्टर इमू पाटणांनी आणि काय सांगितलं की या पाठामध्ये आपण काय करणार आहोत रात्रीच्या नंतर सकाळच्या लेखनाचे सकाळची उज्ज्वल सकाळची पाठ प्रत्येकाला पाहिजे असते आणि रेशीम किंवा ती सुंदरशी किरण आहे ती माझ्या दारामध्ये यावी असं प्रत्येकाला त्या लेखाने वाटत असतं आणि म्हणूनच साहजिक जर पाहिलं गेलं तर रात्रीपासून पहाटेपर्यंत निरव शांतता आणि निद्रस्त भवताल हे पहाटेनंतरचे सकाळपर्यंत वृक्ष वेली पाखरांना हलकेच येणारी जाग आणि याची सर्वदेशा मनाने टिपलेले जिवंत शब्दचित्र मनाला त्या ठिकाणी आठवत असत काल परवा जसं निसर्गाचं वादन त्या ठिकाणी पाहायला मिळालं या निसर्गाच्या वादनामध्ये साहजिकच काय झालं गेलं तर काल परवा एक सुंदरसं पाखराने जे घट बनवलं होतं हे घट त्यामध्ये उडून गेलं गेलं चिमणीने साहजिकच कुठेतरी चिमणी समजून काढली गेली आणि सांगितलं आपण सकाळ होण्याची वाट पाहूया सकाळ झाली सुंदर साहजिक उजळलं गेलं तर सकाळ तयारी लागली ते म्हटले आपण काय माणूस आहेत का आपण माणूस कुठेतरी वाट पाहिला आपण काय माणसं आहोत का चला आपण नव्याने सुरुवात करूया याही पाठाच्या अनुषंगाने सभोवताली असणाऱ्या या सगळ्या गोष्टीचं सुंदरसं चित्र रेशीमबंद त्यांच्याच रेशीमबंद या पुस्तकातून घेतलेल्या या पाठाचा साहजिकच कुठेतरी मतितार्थ आपण त्या पाठामध्ये पाहणार आहोत नंतर आदर पाहायला गेलं तर पुढची जी कविता आहे यशवंत
सॉरी वसंत आबाजी हाडके यांची शुभवर्तन या पुस्तकातून घेतलेली सुंदर सी कविता. कवितेचं नाव आहे समुद्र कोंडून पाहिले. खरं सांगायचं आज जर पाहिलं गेलं तर या धकाधकीच्या युगामध्ये आणि या सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये आज खरं तर साहजिक आयुष्य बंदिस्त होत चाललंय. काल मला मी अनेक बातमी त्याने ऐकल्या गेल्या. निसर्गासारखी वादळं किंवा वादळं आपत्ती त्या ठिकाणी येऊन पोचलेली आहे. याला कारण कोण आहे? याला मानव निर्मित किंवा मानव जबाबदार आहे. आणि हेच कवी त्या ठिकाणी मांडायचंय. समुद्र म्हणजे अथांग पाणी, पाणी म्हणजे जीवन. आणि या दृष्टीने कवितेत समुद्राच्या जीवनाचं प्रतीक त्या ठिकाणी मांडलेलं आहे. अथांग जीवन जेव्हा शहराच्या आणि महानगराच्या मर्यादेमध्ये कोंडून पडतो. जुन्या अभ्यासक्रमात जर सांगायचं झालं तर मिस्टर सूर्य वाघ यांची शेर आणि गाव नावाची कविता होती. यात त्यांनी तेच मांडलं. आज गावाकडं पाहिलं गेलं तर गावाकडचं सहाय्यक गावाच्या रखलदारा एक प्रार्थना पुरते. पण शहरामध्ये देव फक्त केवळ नवसापुरते राहिले. गावाचा गावा म्हणलं चाकण्यावरती ओव्या आम्हाला ऐकू येतात. पण शहरामध्ये कुठेही शहरातल्या दरवाजाने शेजारही त्या ठिकाणी माहीत नसतो. पण गावाकडे मात्र शेजार धर्म निष्ठेने पाळला जातो. हेच विष्णू सूर्य वाघ यांनी त्यांच्या कवितेच्या अनुषंगाने आणि त्याच आशयाची कविता वसंत आबाजी हाडके यांनी समुद्र कोंडून पाडला आहे. का समुद्र कोंडून पाडला आहे? आज धकाधकीच्या युगामध्ये आज जर पाहिलं गेलं तर प्रचंड प्रमाणाचं अतिक्रमण मानवाने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग या समुद्राची दशा आणि दिशा या कवितेच्या अनुषंगाने मांडण्याचं अतिशय अस्वस्थ भावनेने कवीने या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही ज्यावेळेस साहजिकच गेल्या वर्षी अभ्यासक्रमामध्ये सुंदरसा पाठ होता, लेखिक सांगते माझ्या आयुष्याची गोष्ट नावाचा पाठ होता, लेखिक सांगते मी आभार समुद्र त्या ठिकाणी पाहत पाहिजे, मी पाहत बसायची, कारण मला भेसळणाऱ्या लाटा आवडायच्या. या भेसळणाऱ्या लाटांमध्ये साहजिकच मी माझं अस्तित्व मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचं. आणि अशा साहाय्य उत्तुंग असणाऱ्या समुद्र गगनचुंबी इमारतीमध्ये साहजिकच कुठेतरी छाती दडपून जाते. गावाकडच्या मातीला, ज्या गावाकडच्या मातीला प्रचंड प्रमाणात सुगंध आहे तो मात्र शहरामध्ये कुठंच नाही आहे. आज साहजिकच शहरीकरण प्रचंड प्रमाणाचं वाढतंय. ग्रामीण भागातलं मोल त्या ठिकाणी कमी पडलंय. काल परवा आम्ही कोविड-19 नावाच्या साहजिक जर अगदी महामारी जर पाहिली गेली तर आपण सांगायचं साहजिकच जसं महात्मा गांधीने सांगितलं की बाबा हो खेड्याकडे चला. पण आम्ही जर साहजिक जर पाहिलं तर नोकरीच्या शोधामध्ये आम्ही शहरीकरणामध्ये त्या ठिकाणी वावरत चाललो. आणि मग एक सुंदर गीत आहे, आई तुझ ले करू वेड ग को करू वाहनात चुकले रस्ता ही उकले सांग मी त्या लाग काय करू. तो कवी सांगतोय या शहरामध्ये नोकरी शोधण्यासाठी आलंय. पण शहराचं साजिलच गावाचं गाव पण त्या ठिकाणी विसरलोय. कारण संध्याकाळी मारुतीच्या मंदिरामधला घंटानाद कवीला त्या ठिकाणी ऐकवायचा. आईने छानसं केलेलं कुठेतरी चुलीवरचं छानस खमंग असा पिठल्याचा वास त्या ठिकाणी कुठेतरी कवीला अनुभवायला त्या ठिकाणी शहरामध्ये मिळत नसायचा. आणि म्हणून वसंत आबाजी हाडके यांच्या शुभवर्तन या कवितेतून घेतलेली समुद्र कोंडून पाडला या कवितेच्या अनुषंगाने मानवी किंवा या युगातील मानवी दुःख एकाकीपणा जीवनातली अस्थिरता दहशत हे सर्वव्यापी भय आणि परानिधीनता या साऱ्याचे चित्र कवीने कवितेच्या माध्यमातून रेखाटण्याचा प्रयत्न या अनुषंगाने त्या ठिकाणी केलेला आहे. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गाजा तो त्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजलेल्या किंवा पिंजरलेल्या धाडी किंवा झिंजासारखा अगदी छान वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्रस्त झालाय कारण साहजिक अतिक्रमण प्रचंड प्रमाणाचं वाढलं गेलं. माणूस अतिक्रमण करू लागला. आणि या अतिक्रमणाच्या माध्यमातून जर सांगायचं झालं गेलं तर साहजिकच आम्ही असणाऱ्या निसर्गावरती आज निसर्गाचा जो प्रकोप आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, निसर्गाचा प्रकोप किंवा निसर्ग वादळासारखी अनेक वादळं आम्ही त्या ठिकाणी पाहिली किंवा साहजिकच याचा प्रकोप जो पाहायला मिळतोय याला मानव निर्मित माणूसच जबाबदार आहे असं कवीला या कवितेच्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. नंतर आपल्याला कुठेतरी साहजिकच वसंत सबनीशांची दंतकथा नावाची सबनीशी या पुस्तकातून घेतलेली सुंदरशी दंतकथा पाहिजे. दंतकथा म्हणजे काय? आता ग्रामीण भागात जर पाहिलं गेलं साहजिक मुलींना बऱ्याच मुलींना माहित आहे की गुरुवार आले की किंवा साहजिक कुठेतरी गुरुवार आले की बाथरूममध्ये गुरुवार आले का आणि कुठेतरी साहजिक ते गुरुवार करू लागायचे, आटपट नगर होतं तिथे एक राजा राहत होता, अशा ज्या दंतकथा आहे मग या दंतकथा अतिशय विनोदी असायच्या. या दंतकथेच्या माध्यमातून साहजिकच सुंदर सुवर्ण कवी लेखकाने या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न केला. दंतकथा हा एक विनोदी लेख ललित लेख आहे. दाताचं दुखणं खूपच त्रासदायक असतं, त्यामुळे कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते. मात्र साहजिकच्यावरती कशा प्रकारे किंवा मार्मिकपणे आणि नर्मद विनोदी शैलीने कसा प्रकार सोडून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय हे खरं तर दंतकथांची वसंत सबनीसांची ही कथा इयत्ता 12वीच्या पुस्तकामध्ये आपण अभ्यासणार आहोत. आता पुढची कविता जी पाहिजे आहे ती म्हणजे आरशातील स्त्री. आता 11वा अभ्यासक्रम गेल्या वर्षी 11वा अभ्यासक्रम बदलला, त्याच्या पाठीमागचा 11वा अभ्यासक्रमामध्ये हिरा बनसोडे यांची सूर्योदय नावाची सुंदर कविता होती. खरं तर हिरा बनसोडे यांनी सूर्योदय कवितेच्या माध्यमातून काय मांडलं? दलित स्त्रीवर स्त्रीवरती होणारा
अन्याय तिचं शोषितपणा तिची होणारी परवड हे मानण्याचं काम तिचा संयम या सर्वांचं भावनांचं तरल आणि प्रत्येकाने चित्रण हिराबाई सोळे यांची ती सूर्योदय नावाची कविता लेखनी मानते आणि या सूर्योदय नावाची कवितेमध्ये साहजिकच हे सगळं मानण्याचं काम त्याने काय केलं जातं संध्याकाळी स्त्रीची शोषकृती गेल्या वर्षी बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये खाम नावाच्या कवितेमध्ये तेच मांडलं जन साहजिक स्त्रीचं खाम नावाच्या कवितेमध्ये शांताबाई शेळके यांनी ज्या शांताबाई शेळके यांनी स्त्रीच्या शोषकृतीचं वर्णन त्या कवितेमध्ये केले द्याचाच खांब करून बाई अवघा संसार तोळते रांधा वाडा औष्टकाडा हा राबण्याचा गावच जणू काही आंदर मेला असतो आणि याच भावनांचं तरशील अगदी तरल आणि प्रत्येकाने चित्रण कवितेने किंवा कवयित्री हिराबाई सोळे यांनी या कवितेमध्ये मांडलं आहे. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यरंतराचा वेध घेताना कवित्री स्त्रीच्या व्यथा ह्या शब्दबद्ध केलेला आहे. सहज आरक्षण पाहताना जेव्हा घटकाळच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा तिच्या लक्षात येतं का मी तीच का खरं साहजिक असं कारण काय सहज म्हटलं जन्म बाईचा बाईचा खूप गायीचा जन्म बाईचा बाईचा खूप गायीचा सावरी तू होती खेळ खेळाया जन्म बाईचा बाईचा खूप गायीचा कारण जन्म बाईचा हा खूप गायीचा आहे तर स्वतःसाठी वेळ नाही तर संसाराच्या लहाड गाडग्यामध्ये स्वतःचं अस्तित्व खरं तर ते विसरत चाललेलं आहे आणि याच स्त्रीच्या स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न आणि त्या ठिकाणी निर्माण होतो आहे आणि मग कुठंतरी हिराबाईसारख्या एखाद्या कवयित्री तिच्यावरती प्रकाश सोट टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते. सुंदरशी प्रत्येकाने चित्र मांडण्याचा प्रयत्न कवयित्री त्या आरशातील स्त्री तर स्वतःचं चित्र आपण आरशासमोर त्या ठिकाणी पाहावं असं कवयित्री त्या ठिकाणी वाटतं आणि म्हणूनच साहजिकच त्यात असणारा वेध घेण्याचं काम किंवा पाहताना गतकाळाच्या स्मृती जाग्या व्हाव्या असं कवीला त्या ठिकाणी कवित्री त्या ठिकाणी वाटत आहे आणि म्हणून मग तिला वाटत राहतं की आंतरबाह्य बदलते मी चैतन्य बाल्य तेजस्वी तारुण्य स्वप्न त्यामध्ये स्वप्न ध्येय कुठं जावं आता कशाची काहीच न वाटणारी स्थित प्रत्यंत माझ्यात आली कोठून हे मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि म्हणून आमच्या बहिणाबाई सहज म्हणा अरे संसार संसार त्यापेक्षाही बहिणाबाई पुढे जाऊन सहज मानत साहजिक मायला माया म्हणता म्हणता होटालाही होट बिडे मायेला माया म्हणता म्हणता होटालाही होट बिडे सासूला सासू म्हणता म्हणता वारा तोंडा तोंड आहे पाहून म्हणून पण वाटत सा तोंड वारा तोंडातून हवं आहे आणि या स्त्रीचं शोषकृती अनेक कवित्रीने मांडलं त्यातल्या त्यात हिराबाई सोळे यांनी मग त्याची जुन्या अभ्यासक्रमातली सूर्योदय नावाची सुंदर कविता होती एक मी प्रकाशमान व्हा प्रकाशमान व्हा मी असा एक सूर्य तुमच्यासाठी आणणार आहे आणि म्हणून प्रत्येकाने प्रकाशमान व्हा याही अभ्यासक्रम केली आहे. या हा अभ्यासक्रम थोडासा नवीन आहे या अभ्यासक्रमामध्ये आरशातील स्त्री हिराबाई सोळे यांची ही सुंदरशी कविता आपण त्या ठिकाणी अनुभवणार आहोत. पुढे आहे मंगेश तेंडुलकरांचं. मंगेश तेंडुलकरांचा त्याच वर्षी एक सुंदर पाठ होता प्रियबाबा नावाचा. प्रियबाबा नावाच्या पाठामध्ये मंगेश तेंडुलकर सुंदर चित्रण त्या ठिकाणी केलं. बाबा मला आठवतंय एकदा तुम्ही लहान होतात शाळेमध्ये साजिक आजीबरोबर साखरपुड्याला गेला होतात आणि साखरपुड्याला गेल्यानंतर तुम्ही खरं तर साखरेसाठी साखरपुड सापडला तुम्ही साखरेसाठी हात पुढे केला होता त्यावेळेस तुम्हाला आजीने बेदम मारलं होतं त्यास तुम्ही आजीला विचारलं साजिक आजीने बेदम मारलं आणि लोक म्हटली होती का मारतोय तुम्हाला किंवा का मारतात त्याला तेव्हाच तिने सांगितलं होतं तो मागणार नाही देणारा झाला पाहिजे अशा प्रिय बाबा नावाच्या या पाठाच्या अनुषंगाने जसं लेखकाने अनेक साहजिक कुठेतरी प्रत्येकाने चित्रण किंवा वेगवेगळे पैलू जीवनाचे वेगवेगळे पैलू उलवडून दाखवण्याचा प्रयत्न त्या प्रिय बाबा नावाच्या पाठामध्ये ठिकाणी केलं गेलं. अनेक आठवणी आहे मग पुण्यातल्या लकडी पुलाजवळ बाबा तुम्ही मला साहजिक मारल्यानंतर कुठेतरी त्या लकडी पुलाजवळ घेऊनचे आणि रिगल रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही मला छानसं साहजिकच त्या ठिकाणी कुठेतरी आईस्क्रीम खाऊ घालायचे आणि आईस्क्रीम खाऊ घालत असताना तुमच्या मायेचा स्पर्श तुमचा मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरत असायचा त्यावेळेस मायेचा ओलावा मायेचं प्रेम देणारे माणसं कसे असतात याचं सुंदरसं वर्णन केलं होतं. बाबा खरं तर मला या ठिकाणी आठवून सांगायचे मंगेश तेंडुलकरांच्या प्रिय बाबा नावाच्या पाठामध्ये मुद्दाम त्या ठिकाणी मी विशेष करतो कारण त्याचं कारण असं आहे आजच्या युगामध्ये साहजिकच विद्यार्थी शिक्षकाचा अनादर करताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतात मला त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आवश्यक करायचा आहे. बाबा प्रे बाबांच्या पदामध्ये खरं तर लेखक सांगत बाबा मला आठवतोय एकदा शाळेमध्ये गेल्यानंतर मला गुरुजींनी बेदम मारलं होतं आणि गुरुजींनी मारल्यानंतर मी तुमच्याकडे तक्रार केली होती त्यावेळेस तुम्ही बरोबर शाळेत माझ्याबरोबर त्या शाळेमध्ये आला होता आणि शाळेत आल्यानंतर गुरुजी शाळेत मारायची वेळ असताना त्यावेळेस गुरुजी शाळेत येतात ते किंवा गुरुजींनी त्या तुम्हाला पाहिलं गेलं त्या तुम्ही थोडेसे ताजे ठिकाणी थांबल्या होतात थोडेसे साहजिक त्या ठिकाणी थोडेसे गुरुजी थोडेसे घाबरले होते पण गुरुजी काही बोलण्याच्या अगोदर बाबा तुम्ही गुरुजींचे हात हातात घेतले होते आणि गुरुजींचे हात हातात घेताना साहजिक बाबा तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं गुरुजी की माझ्या मुलाला मारलंय म्हणून तुम्हाला जाब विचारा अजिबात आलेलो नाही
नीट लक्षात घ्या साहजिकच ते ओढे सांगतात गुरुजी तुम्ही माझ्या मुलाला मारले पण मी जात विचार अजिबात आलेलो नाहीये उलट 120 च्या वर्गामध्ये गुरुजी तुम्ही माझ्या मुलाकडे त्या ठिकाणी साहजिकच अत्यंत छान लक्ष दिलं म्हणून मी तुमचे आभार मानायला आलोय आणि खरं तर बे बाबा नावाच्या याच पाठामध्ये खरं तर हे प्रत्येक विद्यार्थ्याचं लक्षात घेतलं गेलं आणि सांगितलं गेलं प्रत्येक शिक्षक हा माझ्यासाठी माझा विचार करतो आहे माझ्या भवितव्याचा माझ्या करिअरचा विचार करतो आहे हा जर प्रत्येक विद्यार्थ्याने संदेशाचा या पाठाच्या अनुषंगाने प्रत्येकाने जर घेतला गेला तर निश्चित प्रकारे त्याचा फायदा झाला शिवरायांना आहे असाच गुणनिष्ठ गुरुकुलांचा रंगरेषा व्यंगरेषा नावाचा पाठ त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत प्रिय बाबा नावाच्या पाठाच्या अनुषंगाने ज्या प्रिय बाबा नावाच्या पाठ मंगेश तेंडुलकरांनी रेखाटला गेला आणि याच पाठाने खरं तर मराठी साहित्यसृष्टीमध्ये अनेक प्रत्येकाने चित्रण त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं अनेक वेगवेगळे जीवनाचे जीवनानुभव आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले हा पाठ जो आहे हा आत्मचिंतनात्मक पाठ आहे त्यामध्ये लेखकाने व्यंगचित्र म्हणून स्वतःच्या जडणघडणीच्या काळातील काही प्रसंग जसं सांगितलं गेलं आता त्यांची तीच जडणघडण सांगितली गेली आणि या जडणघडणीमध्ये ते साधा तुमचा बाबा मी तुमच्या कशा प्रकारे दिव्याचे सूचक व्हावं ना तसं तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये निघून गेला एखादं वावटं मी यावं आणि एखादं साहजिकमध्ये कागदाचा कागदाचा तुकडा घ्यावा आणि एका तावदाल्यावरती किंवा खिडकी तावदाला तुम्ही नेऊन टाकावा तशा माझ्या आयुष्यातून बाबा त्या ठिकाणी निघून गेलं आणि याच आत्मचरित्राच्या माध्यमातून जीवनाचे पैलू कशा प्रकारे उघडले गेले पाहिजे हे सुंदर चित्र साहजिक त्यांनी रेखाटायचं काम केलं आहे श्रेष्ठ चित्रकार दिनानाथ दलाल यांनी लेखकाला केलेल्या या प्रसंगातून किंवा ह्या प्रसंग किंवा या मार्गदर्शनातून हे प्रसंग त्या ठिकाणी मांडण्याचं काम लेखकाने त्या ठिकाणी केलेलं आहे नंतर आहे जयपूरचे किंवा जयपूर पुढचे जनक खरं तर हा डॉक्टर बाळ बोरके यांचा गद्य नमुना आखलेला आहे आज साहजिकच जर पाहिलं गेलं अनेक जनक आम्ही त्या ठिकाणी पाहत असतो आणि या जनकाचा विचार करत असताना आम्हाला त्यातून काहीतरी मिळालं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा पुन्हा ते सांगतो आहे कारण अभ्यासक्रमाचा जर विचार केला गेला अभ्यासक्रम जीवन जगायला शिकवत असतो मी तर बारावीच्या पाठीमागच्या मुलाला कायम तेच सांगायचो बारावीचा अभ्यासक्रम हा जीवन जगायला शिकवतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचा पाठ जर पाहिला आयुष्य आणि आदर्श पाहिले गेले खरं डॉक्टर कलाम एक साहित्यकडे जे सांगतात माझ्या जीवनातले तीन आदर्श त्रिकोण तीन आदर्श त्रिकोण म्हणजे कोण तो म्हणजे आई वडील आणि शिक्षक ते मुलाच्या जीवनात तीन त्रिकोण किंवा त्रिकोण असतो त्रिकोण असतो हा त्रिकोण आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केला गेला पाहिजे आणि या त्रिकोणाच्या आयुष्यामध्ये साहजिक जर मुलाने हा त्रिकोण पूर्ण केला आयुष्यामध्ये कुठेही कमतरता राहणार नाही आणि म्हणूनच साहजिक सगळ्या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी करणार आहोत खरं तर दोन गद्य त्या ठिकाणी किंवा दोन विभाग आपण त्या ठिकाणी पाहिले गेले तिसरा विभाग जो आहे तो म्हणजे आहे कथा साहित्य प्रकार आणि परिचित अनेक कथा आहे साहजिकच समजा आप्पासाहेब कोंडे यांच्या मात्याने काबा नावाचा जुना पाठ होता मात्याने काबा नावाच्या पाठामध्ये ते सांगितलं अतिशय हताश होणारा बाप त्या ठिकाणी पाहिलं कथा का मांडायची कथा का सांगायची मुलाला खरं तर कथा सांगणं किंवा कथा ऐकणं हे छान वाटत असतं पण आम्ही ज्या कथा आदर पाहिलं गेलं आजच्या युगामध्ये अगदी व्हॉट्सअप फेसबुक अगदी ट्विटर किंवा तुमचा इंस्टाग्राममध्ये आज मुलाची वाचनाची आवड तरी कमी कमी होत चालली आणि मुलाच्या वाचनाची आवड जर चांगल्या प्रकारे वाढवायची असेल तर वेगवेगळ्या कथांचा समावेश होणं ही काळाची नितांत गरज आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी कथा साहित्य प्रकाराचा परिचय मुलांना लावा हा असं सारीय शिक्षण तज्ञाला त्या ठिकाणी वाटतं म्हणूनच या पुस्तकात जसं मी सांगितलं जुन्या अभ्यासक्रम जर पाहिलं गेलं विनोद वाङ्मय प्रकार त्या ठिकाणी सांगितलं जातं यामध्ये साहजिक विनोद वाङ्मय प्रकार थोडासा बाजूला करून कथा आणि साहित्य प्रकाराचा परिचय मुलांना व्हावा या अनुषंगाने आपण तिसरा विभाग बनणार आहोत कथा साहित्य प्रकार आणि परिचय खरं तर कथा कशा प्रकारे असली पाहिजे कथा मनाला भावणारी असली पाहिजे कथा मनाच्या अगदी काळाच्या अंतर्भागामध्ये त्या ठिकाणी गेली पाहिजे आणि सहज मी साधासा आधी जर पाहिलं गेलं तर काळाच्या तारा छेडल्या गेल्या पाहिजेत आणि याच काळाच्या तारा ज्या छेडल्या जातील म्हणजेच कथेचा अभ्यास कशा प्रकारे असला पाहिजे कथा कशा प्रकारे असली पाहिजे मग त्या कथेमध्ये कुठले कुठले घटक असावं जसं मी सांगितलं आम्ही एखादा पिक्चर चित्रपट पाहतो आम्ही तीन तास चित्रपट पाहतो आम्ही तीन तास चित्रपट अगदी मुलाला काही क्षणामध्ये ठिकाणी सांगत असतो आधी जर सांगायचं नटसम्राट ज्यावेळेस आम्ही नटसम्राट आम्ही चित्रपट पाहतो या नटसम्राटाच्या साहजिक जर पाहिलं तर साहजिक नटसम्राटाच्या अनुषंगाने ज्यावेळेस नटसम्राटचं वर्णन केलं जातं आज स्वतःच्या आज जर पाहिलं तर उघडा संख्या का वाढत चालली तेच चित्र सुंदर नट सम्राटमध्ये मांडलं गेलं ज्या साजे आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारण्याचं काम खरं तर साजे त्या ठिकाणी केलं गेलं आणि मग कुठतरी या असणाऱ्या कथेत किंवा कथा कशा प्रकारे असावी ज्यावेळेस आम्ही नटसम्राट पाहतो या नटसम्राटामध्ये आम्ही त्या ठिकाणी असणारं किंवा नाना पटेलकरांची भूमिका नटसम्राटमध्ये साकारली गेली त्या नटसम्राटने सांगितलं गेलं पाहिजे काय सांगतो चित्रपट आज जर पाहिलं तर वृद्धाश्रमांची संख्या का वाढली अनाथाश्रमांची संख्या का वाढली याला जबाबदार कोण या सगळ्याचं उत्तर आम्हाला त्या कथेच्या अनुषंगाने म्हणजे नटसम्राटाच्या अनुषंगाने आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि नटसम्राट साहजिकच अगदी
टू बी आर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जगा हो का मारा हो हा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा एकदा विचारच करत असतो. आणि म्हणूनच आलेलं याच नाट्यसम्राटच्या अनुषंगाने कुठेतरी आम्हाला ते पाहायला मिळतं. आणि म्हणून कथा का मांडायची, कथा का सांगायची आणि कथेच्या अनुषंगाने त्याचा विचार कशा प्रकारे केला गेला पाहिजे. एकंदरीत यामध्ये आपण दोन कथा पाहणार आहोत. त्या कथेचा जर विचार करायला झाला तर पहिली कथा आहे वपू काळ्यांची, ज्या वपू काळ्याने मराठी साहित्यसृष्टीला अगदी भरभरून दिलं गेलं त्या वपू काळ्यांची शोध नावाची पहिली कथा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. खरंतर साहजिकच जर पाहिलं गेलं या सगळ्या गोष्टी विचारण्यात राहिलेला जो भाग आहे राहिलेले पुढचे दोन घटक आहे, दोन टॉपिक आहेत, आपण ते नंतरच्या तासात ठिकाणी त्याचा विचार खरंतर करणार आहोत. अगदी मग अगदी काय राहिलं तर दोन कथा ज्या आहेत दोन कथेमध्ये कशाप्रकारे मांडणी केली गेली पाहिजे, कथेचा विचार कशाप्रकारे केला पाहिजे, कथा का अभ्यासायची, कथेचं वेगळं पण कसं असलं पाहिजे, कथानं कशाप्रकारे असलं पाहिजे, कथेचं सादरीकरण कशाप्रकारे केलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी करणार आहोत. नंतर आहे आजचं युग हे माहिती आणि प्रसारणाचं युग आहे आणि यामध्ये माहिती प्रसारच्या युगामध्ये उपयोजित मराठी, मग साहजिक जर त्यामध्ये माहितीबद्दल कसं असावं, वृत्तलेख कशा प्रकारे असले पाहिजे, बातमीचं लेखन कशा प्रकारे केले गेले पाहिजे, बातमी म्हणजे काय, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घडणाऱ्या हजारो घटनांची माहिती सांगणारा इतिवृत्तांत म्हणजे बातमी, या बातमीचा विचार कशा प्रकारे केला गेला पाहिजे, बातमीमध्ये कुठले घटक आले पाहिजे, बातमीची रचना कशी आली पाहिजे, या सगळ्याचा विचार आपण उपयोजित मराठीमध्ये त्यांनी करणार आहोत. आणि म्हणून साहजिक या सगळ्या गोष्टीचा नंतर पुढचं जे आहे ते म्हणजे शेवटचे जे टॉपिक पाहणार आहोत, मग व्याकरण लेख लगा पाहणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आहे म्हणजे परिशिष्ट. एकदा का साधी या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये मुद्दा मी थोडासा वेळ मला माहिती आहे थोडासा वेळ त्याने जातो आहे आणि वेळ जात असताना जर साधी जसं मी काल सांगितलं पाया भक्कम असेल तर इमारत चांगल्या प्रकारे उभी राहू शकते. म्हणून मी थोडंसं साहजिक जर पाहिलं गेलं तर या गोष्टीवरती भर देतोय. मी मुद्दामूनच थोडंसं वेळ तरी करे का देतोय, जर चांगल्या प्रकारे समजलं गेलं कुठल्या टॉपिकमध्ये काय मांडलं गेलं तर याचा विचार तरी करे समजेल. आणि म्हणूनच त्या ठिकाणी थोडस दोन अगदी दोन दोन ते तीन टॉपिक त्या ठिकाणी राहिलेले आहेत. नंतरच्या पुढच्या लेक्चरला किंवा उद्याच्या लेक्चरला आपण ते पाहणार आहोत. धन्यवाद.